करवीर तालुक्यातील हिरवडे दुमालाचे लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय कांबळे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावासंदर्भात विशेष ग्रामसभा झाली हिरवडे दुमाला ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शेकाप युतीनं सरपंच आणि पाच सदस्यांच्या जागा जिंकल्या तर विरोधी काँग्रेस गटाला दोन जागा जिंकता आल्या दरम्यान लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय कांबळे सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत या कारणावरून सातही ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता या ठरावावर निर्णय घेण्यासाठी गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत एकोणतीस मतांनी अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्यानं दत्तात्रय कांबळे यांचं सरपंच पद अबाधित राहिलंय अविश्वास ठराव संदर्भात जे नऊ दहा दोन हजार वीस ला माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता त्याबद्दल आज लोकनृत्य सरपंचाचे गाव जनतेतून लोकमत घेतले सरपंच बाबा अविश्वास आहे का विश्वासित आहे का अविश्वासित याबद्दल जनतेने जे मला भरखोस असं यश दिले आणि भरखोस असा पाठिंबा दिला किंवा मी माझ्या जनतेचा मी कधी विसरणार नाही सरपंच कांबळे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला